गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आता आमचं आता दुपार झाली आहे. ऍक्च्युली गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून आहे बेबी. आणि सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आणि आई दात्या नेहमीप्रमाणे त्यांना घरात शांत बसवतच नाही, सो ते पाठीमागे गेलेत. आपली जी शेती होती छोटीशी, जी तुम्हाला मी आता भरपूर दिवसांनंतर दाखवणार आहे, त्यातल्या भाज्या खाऊन पण झाल्या बऱ्यापैकी. आता मेथीची भाजी आली होती, ती मी घातली, पण व्हिडिओ काढता नाही आली मला. खूप गडबडीत ती भाजी काढली आणि त्याची भाजी म्हणे का असं, त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं. सो कोथिंबीर, टोमॅटोची बऱ्यापैकी रोपं वगैरे आलेली आहेत, सो आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे. चला तर आईत जाऊया. आईंनी आता मेथीच्या भाजीचा सगळा वाफा जो होता ना, काय काय बोल ना. आणि मला बोलू दे, मग तुला सांगते काय बोलायचं. मग आईंनी ती भाजी पूर्ण काढलेली आहे आता, आणि आता खुरपत आहेत. सो चला आता बाहेर जाऊया, आपण बघूया काय आणि कसं आहे. सर त्यांना म्हणा, चला आता मी दाखवतो तुम्हाला आजी काय करते. बोल सर. मी दाखवतो तुम्हाला आजी काय करते. तात्या काय करतायत. तात्या काय करतायत. चला काय करतायत ले दादा. काय करतायत. आपली शेती काढतायत. काढतायत. हा ये बर बघू. चल 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 दाखवू आपण. चल जा आजी जवळ जा, दाखव आजी काय करते. दाद जा दादा. तुमची शेती करतायत. काढतायत म्हणतोय, करतायत नाही म्हणत आहे. अग से काय करते आजी. काढतीये ना. आणि तात्या काय करतायत. तात्या काम करतायत ना. काय केले दात्याने तिथं. शेती करताय. काय केले दात्याने तिथे. काय करतायत तात्या. गोल बांधतायत. काकडीला घर बांधतायत ना. हा हा जबल तात्या कल. हे पहा कसं तात्यांनी मांडव बांधलाय काकडीसाठी. आणि हे येल्लो फुल दिसतं, ह्याच्या बरोबर मागे काकडी आली. तुम्हाला दाखवते हे पहा. फुल आले की काकडी येते त्याला. आणि गीत वडकय झाड वर जाय ओके. मी नंतर बोलते जाऊ दे. लागलं होत मागत येतो ही पहा किती छान कोथिंबीर आलीये, मस्त हिरवीगार एकदम. आणि ही आहे छोटीशी शेती, त्याच्यामध्ये तात्या दोन तीन दिवस पाणी नव्हतं, त्यामुळे त्याला पाणी नाही मिळालं. त्यामुळे तात्या म्हटले ना आता दोडका पोचला नाही. सो दोडका आणि काकडी दोन्ही माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं आहे असं झाडाला, कधी पाहिलं नव्हतं. शेतीचा तसा फारसा संबंध नव्हता, तुम्हाला माहितीच आहे. हे बघा काकडी. सो खूप इंटरेस्टेड आहे मी काकडी खायला खाण्यासाठी. आणि हे आहे टोमॅटोचं झाड, यालाही तात्या आता एक नाही का काठी वगैरे रोवून त्याला बांधणार आहेत, कारण ती झाडं खाली पडतात असं म्हणतात तात्या. सो त्यामुळे ते बांधणार आहेत, त्यांचं चाललं आहे काम. आणि हे बघा आईंनी मस्त स्वच्छ केलं आहे. आणि आता मी घरात चालली आहे, कारण ही छोटी छोटी रोपं दिसत आहेत ना, ही छोटी छोटी रोपं आहेत मिरचीची.
सो ती अजून वाढतायत, खूप वेळ लागतोय. नवीन आहे या जागेवरती, सो त्यांना रुजायला तिथे वेळ लागतोय. हे आहेत धन आणि वांग्याची रोपं. सो मी आईंना देते कारण त्या कोथिंबीरसाठी धन लावणार आहेत, आणि माझं घरात दुसरं काम आहे सो मी ते करते. चला. सो चला आता बाहेरले गोंधळ चालू आहे. तुम्हाला दाखवले मी आत्ताच आईन तात्या काय करतायत. सो आता मी तिथे जाऊन काही करणार नाही आहे, मी आता घरात करणार आहे. तुम्हाला मी दाखवते, मी ना ॲक्च्युली लाडू बनवायचा विचार करते आहे. सो जरा नाही का थोडं हेल्दी असतील तो खरी खोबऱ्याचे लाडू बनवते. सो चला आता मी बनवायला सुरुवात करते. मी वाटण वगैरे काढून ठेवलं आहे, आता फक्त गूळ ॲड करणार आहे मी त्याच्यात, आणि गूळ ॲड करून लाडू बनवू फायनल. चला हे पहा, मस्त खारीक खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मी मुलांसाठी, एकदम बारीक केलं आहे, आणि गुळही साईडला चिरून ठेवलं आहे. मुलांचा खूप गोंधळ चालला होता सो त्यांना झोपवण्यासाठी सांगितलं. आई फोनवर बोलत होत्या, बोलता बोलता बघा अगस्त्याकडे फोन दिला, आणि अगस्त्य पहा कसा बोलतो. आणि देन करून राहला आणि देन जाऊन खाया. हा जेवलं का म्हणत, जेवला का तुम्ही? आजी जेवली का? आजी तुम्ही जेवता काय खाल्लं बनवा? काय खाल्लो? काय करताय तुम्ही? खुरपताय का? आमची आजी बी खुरपीत होती म्हणावा. आमच्या आजी बी खुरपीत होत. आम्ही काय लावले? आम्ही माग मिरच्या लावल्यात. आम्ही माग मिरच्या लावल्यात. काकडी आली म्हणा आम्हाला. काकडी आली. मेघा मावशी आली का म्हणावा? मेघा मावशी आली का? मेघा अगस्त्य झोपल्यानंतर लाडवाच्या तयारीला लागले. हे पहा, मगाशी जे खारीक खोबऱ्याचं मिश्रण होतं त्याच्यामध्ये गूळ मिक्सरमध्ये ॲड करून घेतला, आणि त्याच्यानंतर थोडंसं बदामाची पावडर आणि वेलची पावडर दोन्ही मिक्सरमध्ये एकदा बारीक करून ती त्यात मिक्स करायची, आणि गूळ थोडा वितळून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला लाडू बांधता येतील, आणि त्यामध्ये चवीसाठी टेस्टसाठी मस्त असं साजूक तूप टाकायचं. हे साजूक तूप मी घरी बनवलं आहे, खूप छान टेस्ट येते साजूक तूप टाकल्यानंतर. नंतर ते मिक्स केलं आणि नंतर आम्ही लगेच लाडू वळायला बसलो. आई आणि मी आम्ही दोघी लाडू वळत होतो, आणि सेजल हा शूट घेत होती त्यामुळे कॅमेरा थोडासा हलतोय, बट इट्स ओके. आणि लाडू बनवत असताना सेजललाही लाडू बनवण्याचा खूप मूड झाला, सो ती म्हणाली मम्मा मला पण लाडू बनवायचा आहे. सो मी तिला पण बोलवलं, म्हणलं ये लाडू तूही बनव, खूप मज्जा येईल. आणि मग ती पण बसली लाडू वळायला. चला आता लाडू बनवतोय आम्ही. आई फोनवर बोलतायत, हे बघा सेजल पण आली आपल्यासोबत, ती सुद्धा लाडू बनवते. मला लाडूच बनवायला मम्मीने शिकवलं नाहीये. असं बनव की एक असं बनवा आई शिकवाव तिला एक बन. असं असं करायचं का? असं असं करायचं का? असं असं करायचं का? असं दाबायचं का? असं हे का अशी बोट हा अंग तसे बोटाने दाबायचं असं. खूप प्रयत्न केला सेजलनी पण लाडू काही तिला वळता आले नाही आहेत. सो तिला वाईट वाटू नये म्हणूनसाठी मी तिला दुसरं काम दिलं, ते तिने आवडीने केलं, पण लाडू काही झाले नाहीत तिला. सो तिला मी म्हणलं की जे लाडू तयार झाले ते बरणीत भर, मग ती तिचं ते काम करत होती, त्यामुळे ती खुश आम्ही पण खुश. सो झालेत, टेस्ट कशी झाली दीदी? खाऊन सांग कसा झाला आहे. कोण छान झालाय का? गोड आहे का? मजा मस्ती करत करत लाडू झाले, आणि त्यानंतर लगेच चहाचा टाइम झाला. चहा पिलो आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. दोन भाकरी झाल्या आणि तिसरी तव्यात टाकली आणि गॅस संपला. आता आई चूल पेटवत आहेत, चला चुलीवरचा स्वयंपाक आज
आता उशीर पण भरपूर झालाय, अंधार पडेल कदाचित, पण चला आता चुलीवरचा स्वयंपाक. खरं तर चुलीवर स्वयंपाक करणं इझी नव्हतं, कारण माझ्याकडे चूलच नव्हती पाठीमागे. सो पाठीमागचा थोडा परिसर मी स्वच्छ करून घेतला, जेणेकरून मुलं पण तिथं खेळतील आमचा स्वयंपाक होऊस तोपर्यंत. आणि आईंनी विटा आणल्या आणि विटांची चूल बनवत होत्या. हे बघा, आईंनी चूल पेटवली मस्त पैकी. आता उशीर पण भरपूर झालाय, अंधार पडेल, पण आज इथे स्वयंपाक करायचा आहे. भाकरी कालवण खूपच मस्त वाटत होतं निसर्गरम्य वातावरणात. बाहेर स्वयंपाक करायला आणि घरामध्ये स्वयंपाक करणं किती डिफरन्स असतो ना. खूप छान वाटत होतं. भाकरी मी करत होते आणि आई वाटणाची तयारी करत होत्या. तात्या तिकडे त्यांचं नाही का वजळी धुत होते. सो सगळ्यांची कामं चालू होती आणि अगस्त्य मस्त एन्जॉय करत होते. त्याच्या पप्पासोबत सेजल खेळायला गेली होती. आज या ठिकाणी आमच्या घरी म्हणजे पुण्यामध्ये पण तरीही ग्रामीण भागाचा एक फील घेण्यासाठी आणि ग्रामीण भागातून आमच्या गावाकडून आमची आई आणि आमचे पप्पा दोघं या ठिकाणी तात्या या ठिकाणी आज काल आलेत कार्यक्रमानिमित्त. तर त्याच्यामुळं आज जरा गावरान बेत म्हणून आम्ही चुलीवरची भाकरी आणि चुलीवरचं मटण असा प्रोग्रॅम आम्ही आज बनवत आहे. तर आमचे मिसेस या ठिकाणी आज लई दिवसातून चुलीवरती भाकरी बनवत आहेत आणि आमच्या आई त्यांना मदत करत आहेत. दोघे मिळून स्वयंपाक करत आहेत चुलीवरचा. आणि या ठिकाणी इकडं आमचे तात्या मटण ओजडी फ्राय बनवणार आहे आम्ही. तर त्यासाठी ते कटिंग करत आहेत आणि अशा मस्त निसर्गरम्य वातावरणात हा संध्याकाळची वेळामध्ये हा स्वयंपाक चाललेला आहे. आणि उत्तम असा निसर्ग आहे झाडाच्या सावलीत मस्त आम्ही इथं निवांत झोपून हा यांचा प्रोग्राम पाहत आहे. इथं दाखवायचं झालं तुम्हाला तर हा पूर्ण हा परिसर आणि इथं आम्ही अगस्त्य आणि मी असं मस्त खाली तळवत हात धरून त्याच्यावरती प्रोग्राम पाहत आहे आणि अशा प्रकारे इथं कार्यक्रम चाललेला आहे. आणि अगस्त्य अगस्त्य दे हे दे हे दे आजीला चुलीत टाकायला सरपण दे. अगस्त्य थोडी थोडी मदत करत आहे त्यांना. दे ते अजून दे अजून दे अजून दे बाबू दे अजून दे दे छोटं छोटं दे ना हे दे छोटे छोटे मस्त आज बेत होणार आहे जेवणाचा. मिस्टरांच्या हाताला लागलं होतं, सो बँडेज केलं होतं त्याला. आणि लाडू जे दुपारी केले होते ते टेस्टसाठी दिले, त्यांना खूप आवडले. तसं नाही थापायचं, असं दाबून नाही थापायचं, असं थापायचं, असं असं थापायचं, असं बघ बरं असं कसं फिरत. तू जोरास अशी दाबी, जोरास नाही दाबायचं, असं हळूच फिरवायचं, असं थप म्हणजे तुझं मिळव अग तस अग. सेजललाही भाकरी करायचा मूड झाला आमचं सगळ्यांचं पाहून. सो तिनेही भाकरी करायचा प्रयत्न केला, पण शेवटी ती भाकरी आईंनाच करावी लागली. कांदा टाकलाय, तेल टाकलंय आणि तेलात कांदा फ्राय करायला टाकलाय. आता हळद टाकू आपण, हळद जरा जास्त टाकायची. कांदा मस्त फ्राय झाला की त्यात वजळी टाकली. काय मम्मी ते वजळी? तू कॅमेऱ्यात बघ नीट दिसतंय का वजळी?
पांढरे शुभ्र आहे जास्त पांढरे मला तर ते खावा पण नाही वाटत खायचं म्हटलं पळून जाते पण खाणार नाही बाबा तेवढं मात्र मम्मी अंधार होत आहे गाणं म्हण की तू हे बघा वजडी मी आता एकदम मस्त सगळं मिक्स करून घेते आणि ते मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर मीठ चवीनुसार आणि मी गरम पाणी करून ठेवलं होतं गॅसवर सो तेही ॲड करते. शेजारच्या काकूंकडून एक्स्ट्रा सिलेंडर आणला आणि मग घरी मसाला फ्राय वगैरे करून घेतला गॅसवरच कारण मुलांना खूप भूक लागली होती. मुलांची बघा बाहेर मस्ती चालू होती आई पण तिथेच बसल्या होत्या. खूप मस्त मजा आली आज आईन तात्यांनाही खूप मस्त वाटलं मुलांसोबत वेळ घालवायला आणि स्वयंपाक तयार झाला. आम्ही घरातच जेवलो कारण पाठीमागे तेवढं काही सेफ नाही आहे. सो ही आहे वजडी भाकरी कांदा लिंबू मस्त असा जेवणाचा बेत तयार झाला होता. आम्ही सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. सो तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय सी यू.